गेले काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणातील नद्यांना पूर आला आणि या महापुराचा फटका चिपळूण, महाड आणि आसपासच्या गावांना बसला. गेले अनेक दिवस कोकणातील बरीच गावं पाण्याखाली होती. त्यातच काही गावांवर दरड कोसळून अनेक नागरिकांचे मृत्यू झाले. कोकणावर आलेल्या या दुहेरी संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आता मराठी इंडस्ट्री सुद्धा धावून आली आहे. मराठी सेलिब्रिटीजनी मदतीचा हात कोकणाला दिलाय. अभिनेते भरत जाधव यांनी सोशल मीडिया पोस्टमधून कोकणवासियांना मदत करण्याचं आवाहन केलं. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सुद्धा सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सगळ्यांना कोकणवासियांना मदत करण्याचं आवाहन केलं आणि त्यांच्यासाठी मदत करत असलेल्या संस्थांचे संपर्क शेअर केले. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की चिपळूणमधली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोकण प्रांत पूर्णपणे पुरानी आणि पावसाने झोडपला गेलेला आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती जी आहे त्यांनी मदतीसाठी काही लोकांची नावं दिलेली आहेत. तर या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे, जे मी पोस्ट लिहिलेली आहे, तर चिपळूण मधल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी प्लीज मदत करा, मॅक्झिमम शेअर करा. आणि जी लोक अडकलेली आहेत ती, जे मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेलं आहे, तर तिकडे जाऊन ते मदत घेऊ शकतात. किंवा काही लोकांच्या घरांची नावं दिलेली आहेत, काही लोकांची नावं दिलेली आहेत, त्यांच्याकडे जाऊन ते राहू शकतात. इतक्या उशिरा रात्री पोस्ट करण्याचं सुद्धा हेच कारण आहे की प्लीज काळजी घ्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचा, ते तुम्हाला मदत करू शकतात. सो कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तिकडच्या माणसांपर्यंत पोहोचवायला मदत करा. आणि चिपळूणकरांनो, काळजी घ्या. आम्ही सगळे कलाकार तुमच्या पाठीशी आहोत आणि मदतीसाठी सज्ज आहोत. सो प्लीज टेक केअर. अभिनेत्री अभिज्ञा भावे, अनुजा साठे, अभिनेता शिव ठाकरे, सुशांत शेलार, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक यांनी सुद्धा कोकणवासियांसाठी मदत करण्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. नमस्कार, मी अभिज्ञा भावे. महाड आणि चिपळूणमध्ये पुरामुळे काय परिस्थिती आली हे आपल्या सगळ्यांना माहिती. मला माहिती आपल्या सगळ्यांना तिकडच्या पूरग्रस्तांना मदत करण्याची खूप इच्छा आहे, पण आपल्याला मार्ग माहिती नाही. लोकसाधना नावाची एक संस्था आहे जी कैवल्य दांडेकर नावाचा माझा खूप जवळचा मित्र चालवतो. त्या संस्थेतर्फे तुम्ही अगदी धनधान्यापासून ते सॅनिटरी नॅपकिन्स, पांघरुणं, कपडे किंवा आर्थिक मदतसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. मी खाली एक कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जी मदत शक्य होईल ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. पण आत्ता त्यांना जेवढी मदत आपण करू तेवढी कमीच आहे. आणि ही संस्था माझ्या खूप जवळच्या मित्राची असल्या कारणाने अगदी 100% ही सगळी मदत लोकांपर्यंत पोहोचणार आहे याची शाश्वती आहे. ऑल ऑफ देम हू डू नॉट अंडरस्टँड मराठी, प्लीज रीड द कॅप्शन. इट इज हाय टाईम वी ऑल हेल्प आर कम्युनिटी नागरिकांना त्यांच्या घरात असलेल्या उपलब्ध वस्तू जास्तीत जास्त पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून देण्याचं आवाहन केलं. फक्त कोकणच नाही तर कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा महापूर आला असून अनेक नागरिकांचं, व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती आधीच बिघडली असताना या नैसर्गिक संकटाने सामान्यांना हतबल केलंय. सेलिब्रिटींनी दिलेल्या मदतीच्या हाताचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. सेलिब्रिटींनी सुरू केलेल्या या उपक्रमाबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.